मुळात म्हणजे 25 वर्ष ज्यांची सत्ता होती आणि 25 वर्ष ज्यांनी सत्तेचा उपभोग घेतला आणि स्वतःच्या मनाचा कारभार केला ते आता ओरडत आहेत आणि किती या 25 वर्षामध्ये काय झालं. अहो, तुमचा 25 वर्षाचा इतिहास केला तर कोणचं विजन तुम्ही मुंबईसाठी ठेवलं. आज मुंबई इतकी वर्ष तुंबत होती, तुम्ही काही उपाययोजना केल्या नाहीत. आज SRAचे अनेक प्रकल्प रखडले, तुम्ही काय केलं त्यासाठी. आज मेट्रोचे प्रकल्प तुम्ही रखडवलेत, 3-3 वर्ष रखडवलेत काही कारणं काढून. आणि कोस्टल रोड असेल तो मच्छीमारांचा प्रश्न तुम्ही सोडवू शकला नाहीत. तो माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी तो सोडवला. त्याच्यानंतर सर्व कामं आता गेले 1.5 वर्ष, 1.5 वर्ष हे अतिशय वेगाने सुरू आहेत. ट्रान्स हार्पर लिंक तो देखील पूर्ण होतो आहे. परंतु ज्या लोकांनी मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी पण सोडलं नाही, कोविडमध्ये जे काही एकानंतर एक घोटाळे झाले, डेड बॉडी ज्या विकत घ्यायच्या त्या 600 रुपयाची बॅग ती 3-3 हजाराला 2500-2500 हजाराला घेतली, त्यामुळे कोणी कोणाला बोलावं, म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण पाहिलं तर आदित्य ठाकरेंनी मागच्या वेळी हे गंभीर आरोप केले होते, पालिका आयुक्तांना देखील पत्र लिहिलं होतं, रस्ते घोटाळा असेल, सॅनिटरी नॅपकिन मध्ये देखील सुलभ शौचालय घोटाळा झाला असल्याचा त्यांनी आरोप केला होता. एकूणच कसं पाहता त्यांच्या या आरोपांकडे? असं आहे, त्यांचे आरोप तथ्यहीन आहेत आणि ते केवळ तक्रारीचं पत्र राज्यपालांकडे देत असतात, कमिशनर मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडे देत असतात, परंतु त्यांच्याकडे बोलण्यासारखं ठोस काही नाही आहे. आणि त्यामुळे हे केवळ, कारण त्यांचं अस्तित्व आता त्यांना दाखवलं पाहिजे. आता आपण पाहताय की या 4 राज्यांच्या निवडणुकांचे जे निकाल लागले, भारतीय जनता पार्टीला मोठा विजय प्राप्त झाला आहे आणि त्यामुळे आज तुम्ही पाहिलं की इंडी आघाडीची बैठक आज होणार होती, ती झाली नाही. 4 लोक त्या घटक पक्ष त्यातले त्यांनी या बैठकीला पाठ फिरवली काही ना काही कारणं सांगून. कारण आता काँग्रेस कोणाला तुम्ही प्रधानमंत्रीचा चेहरा करणार असं आहे. आणि मुळात तुम्हाला घरातनं बाहेर पडायचं नाही. तुम्ही एकानंतर एक तुम्ही काय शिवालयाचं कितव्यांदा उद्घाटन झालं मला माहिती नाही, मी जवळजवळ दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा उद्घाटन. अहो, पण तुम्ही मातोश्रीच्या बाहेर येऊन तुम्ही सेनाभवनमध्ये जाऊन प्रेस कॉन्फरन्स पण करत नाही, तर मग कार्यालयामध्ये कोण बसणार आहे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.